पुणे शहरात झिका व्हायरसचा धोका वाढताना दिसतोय. 5 नवीन रुग्ण आढळले, त्यातल्या 2 महिला प्रेग्नंट असल्याचं देखील समोर आलं आहे. आणि याच संदर्भात सगळं बोलण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर कल्पना वळीवंत आहे, ज्या मनपाच्या आरोग्य अधिकारी आहेत. मॅडम, 5 जण आता आधी सापडले होते आणि आता 2 जणींची त्याच्यात ऍड झालाय. हे नेमके कोणत्या एरियातले आणि काय काय उपाययोजना करताय तुम्ही? आपल्याकडे सुरुवातीला जे 2 रुग्ण सापडले होते एरंडवणा भागात, ते 2 एक स्त्री मुलगी आणि एक तिचे वडील असे होते. त्यानंतर एक प्रेग्नंट लेडी पण पॉझिटिव्ह निघाली त्या एरियातून, ते म्हणजे रिलेटेड नाही आहेत एकमेकांचे. त्यानंतर आता काल आजच्या रिपोर्टमध्ये परत एक प्रेग्नंट लेडी एरंडवणा एरियातल्या, त्याही पॉझिटिव्ह आल्या आहेत. शिवाय हडपसर एरियात, मुंढवा एरियातले ज्या फॅमिलीत जूनमध्ये पहिल्या आठवड्यात ज्या पॉझिटिव्ह निघाल्या होत्या महिला, त्यांच्या मुलाला सुद्धा संसर्ग झाल्याचं एनआयव्हीच्या रिपोर्टमध्ये दिसलेलं आहे. असे एकूण शहरामध्ये आता आपण 6 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, त्यातल्या 2 महिला आहेत प्रेग्नंट असलेल्या महिला आणि 2 महिला या नॉन प्रेग्नंट पॉझिटिव्ह आहेत. आता एक विषय असा आहे की कीटकजन्य आजार, यापूर्वी पण मी सांगितली माहिती, कीटकजन्य आजार आहे. कीटकांपासून स्वतःचं संरक्षण प्रत्येक नागरिकाने करावं, त्याकरता जे काही उपाययोजना ते अदरवाईज करतात त्याच सुरू ठेवाव्यात आणि त्या प्रकर्षाने जाणीवपूर्वक कराव्यात. प्रेग्नंट लेडीजना थोडंसं जास्त प्रिकॉशन घ्यायची गरज आहे, यासाठी की अनामॉली स्कॅन जो प्रेग्नन्सीमध्ये करतात, की ज्यायोगे कॉन्जेनायटल अनामॉलीज जे काही गर्भामध्ये तयार होत असताना जे काही आजार असतात ते तयार होतात, तर ते आजारांचं जे अनामॉली स्कॅन ज्याला आपण म्हणतो, ते अनामॉली स्कॅन थोडेसे मॉनिटर करून करावेत आणि लक्ष ठेवावं त्यांच्या गर्भाकडे. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि सर्वात महत्वाचं कीटकजन्य आजारांपासून स्वतःचं रक्षण करावं, यासाठी आम्ही आता या सर्व बाधित एरियामध्ये घराघरांमध्ये इनडोअर फॉगिंग करत आहोत. इनडोअर फॉगिंगचा फायदा हा असतो की जे इन्फेक्टेड डास आहेत ते नॉकडाऊन पॉइझनने लगेचच मेले पाहिजेत. कोणत्या कोणत्या एरियात आता तुम्ही इनडोअर फॉगिंग केलं आहे? जिथे पॉझिटिव्ह केसेस आहेत तिथेच फक्त आम्ही करतोय घरांच्या आतमध्ये, कारण का पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे आपण सरसकट फॉगिंग करत नाहीये, पण ज्या घरांमध्ये हे बाधित रुग्ण आढळले होते तिथे आपण इनडोअर फॉगिंग पण करत आहोत. संसर्गजन्य आहे असं म्हणतात. आता वारी पण पुण्यात दाखल झाली आहे, लाखो वारकरी पुण्यात आहेत, याच्यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे अजून वाटतं? ऍक्च्युली ज्या एरियामध्ये आत्ता दिंड्यांचं रहिवास असतो तिथपासून ह्या हे ऍड्रेसेस जे पॉझिटिव्ह केसेस आलेले आहेत ते जास्त काही जवळ नाही आहेत, तरीसुद्धा आम्ही त्या दृष्टीने शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस, शुक्रवार शनिवार आणि रविवारी सुद्धा स्पेशल प्रिकॉशन म्हणून स्प्रेईंग आणि फॉगिंग त्या शाळांमध्ये केलेलं आहे सर्व, की जिथे वारकऱ्यांचं निवास असतो स्पेशल प्रिकॉशन आपण घेतलेली. आत्ता म्हणजे जर पेशंट वाढला तर तुमच्या महापालिकेकडनं अजून कोणती तयारी करण्यात आली आहे? ॲक्च्युली हा व्हायरल डिसीज आहे आणि व्हायरल इन्फेक्शनला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो, की ताप आला तर तापाची औषधं देणं, भरपूर हायड्रेशन करणं, जनजागृती करणं तर आमचं सुरूच आहे जास्तीत जास्त प्रकारे. दवाखान्यांमध्ये आमच्या सगळी व्यवस्थित औषध यंत्रणा आहे, सगळं आहे. आणि जे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटसाठी जे काय व्हायरल अँटीव्हायरल औषधं असतात ती सगळी आपल्याकडे उपलब्ध आहेत. धोका वाढतोय, घाबरण्याची पुणेकरांना गरज आहे की काही? नाही, घाबरणं हे कोणत्याही उद्रेकामध्ये किंवा याच्यात घाबरून आपला प्रॉब्लेम जास्त वाढतो, त्यामुळे न घाबरता सतर्क राहणं आणि आरोग्य संस्थेशी संलग्न राहणं, सायंटिफिक प्रॉपर शास्त्रीय ज्ञान घेणं आरोग्य संस्थेकडून, प्रॉपर व्यक्तींकडून, आणि त्याप्रमाणे त्याच्या वागणूक करणं, हे मला वाटतं जास्त संयुक्तिक राहील घाबरण्यापेक्षा. घाबरून जाण्याची गरज नाही तर काळजी घेण्याची गरज असल्याचं मॅडमनी सांगितलंय. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.